मोटेवाडीत झोपडी बजा घर जळाल्यानं ऊसतोड मजुराचं कुटुंब उघड्यावर, तुकाराम बाबा यांनी केली तातडीनं मदत। जत तालुक्यातील मोटेवाडी येथे ऊसतोड मजुराचे झोपडी वजा घर जळून खाक झाल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली आहे। या घटनेनं मोटेवाडी येथील अप्पासोबीरा मोटे यांचं कुटुंबीय उघड्यावर पडलंय। याबाबतची अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील मोटेवाडी येथील अप्पासो मोटे यांच्या झोपडी वजा घराला आग लागली। या आगीत घरातील सर्व साहित्य, धान्य, कागदपत्र जळून खाक झाली आहे। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेनं मोठे कुटुंबीय उघड्यावर पडल्याचं वृत्त चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांना सांगितली। तुकाराम बाबा यांनी मोटेवाडी येथे जाऊन आपासो मोठे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांना धीर दिला। तुकाराम बाबा यांनी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून मोठे कुटुंबियांना रोख रक्कम व साहित्य दिलं। यावेळी मानवमित्र संघटनेचे पदाधिकारी बाळासाहेब मोटे, सुभाष मोरे तसेच गगैया स्वामी, भीमराव निगडी पिटू मोरे आदी उपस्थित होते। तातडीनं घरकुल द्या, तुकाराम बाबा मदतीनंतर बोलताना तुकाराम बाबा यांनी मोठे कुटुंबीय गरीब आहे, आगीच्या घटनेनं त्यांचं सर्वस्व हरवलंय, मोठे कुटुंबियांना तातडीनं दानशूर व्यक्तींनी मदत करावी असं आवाहन केलंय। जत तालुक्यातील घर जळण्याच्या घटना वाढल्या आहेत। घर जळाल्यानं संपूर्ण कुटुंबीय उघड्यावर पडतं, अशावेळी त्यांना धीर देण्याबरोबरच मदतीचा हात देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे। शासनानं ज्या व्यक्तींचं घर जळाल्यानं कुटुंब उघड्यावर पडलंय त्यांना तात्काळ घरकुल बांधून द्यावं असं आवाहन यावेळी तुकाराम बाबा यांनी केलं। त्यांनी आप्पासाहेब बिरा मोठे यांच्या 56 वजा घराला पूर्ण आग लागून सगळं संसार उद्ध्वस्त झाले आणि घरामध्ये कुठलेही कागद देखील, म्हणजे आधार कार्डपासून रेशन कार्डापर्यंत कुठली गोष्ट शिल्लक राहिलेली नाही। मी श्री संत बागडे मानवंत्र संघटनेच्या वतीनं पुन्हा फुलाची पाकळी या ठिकाणी मदत केली आणि सर्वांना विनंती करतो की अशा कठीण काळामध्ये माणसाने माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे। त्या अनुषंगाने प्रत्येकाने या उन्हाळी दिवसामध्ये मोठेवाडीमध्ये भरपूर मला वाटते प्रत्येक वर्षी 1-2 घरं जळतच असतात, तर माझी ह्या भागामध्ये जे शेतकरी वर्ग आहे त्यांना माझी विनंती आहे की ज्यांची परिस्थिती गरीब आहे आणि सरकारला पण माझी विनंती आहे आणि प्रशासकाला माझी विनंती आहे की ज्यांची छपराची घरं आहेत त्यांना खरोखर करायची गरज आहे, अशा माणसांना घर उपलब्ध होणं अत्यंत गरज आहे आणि त्याच्यावरती ग्रामपंचायत असेल किंवा मग ग्रामपंचायतच्या माध्यमातून घरकुल योजना असेल, ह्या घरकुल योजनेचा लाभ ह्या